मेरे वतन के लोगों, जरा आंखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन संपूर्ण देश भरात मोठ्या उत्साहाने आणि देशासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या त्या महान मानवांना मी साक्षी बळवंत गौरव मनापासून अभिवादन करते। अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजनवर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला लेख वाचवा, देश वाचवा यावर माझं मत व्यक्त करणार आहे, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही अपेक्षा। मित्र हो, आपल्या देशात मुलींची संख्या खूपच कमी आहे आणि ती असणे साहजिकच आहे। ज्या मुलीला आईच्या उदरातच श्वास घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो, तिला तर या जगात फार कमालीचा संघर्ष करावा लागतो, कारण फक्त इतकेच ती मुलगी असते। प्राचीन काळी स्त्रीला आदि माया आदिशक्ती देवी म्हणून तिची पूजा केली जाते, पण हीच लक्ष्मी जेव्हा घराबाहेर स्वतःचं अस्तित्व शोधू लागते, आकाशामध्ये उंच भरारी घेण्यासाठी पंखांमध्ये बळ भरून पाहते, तेव्हा घर, संसार, जबाबदाऱ्या, कर्तव्य याच्या नावाखाली आपण तिचे पंख छाटून टाकण्याचं धन्यता मानतो। यासारखं आणखी दुर्दैव काय, कुटुंबाला वंशाचा दिवा हवा, या हट्टासाबाई आपण आईच्या उदरातच तिला संपवलं जातं, यावर चिंता नाही तर चिंतन केले पाहिजे। जाता जाता मला एवढेच म्हणावेसे वाटते की ती भयान वादळी रात्र, ती भयान वादळी रात्र आणि ती अघोरी हवा, आणि ती अघोरी हवा, कोणी बरे विझवला तो चिमणाचा दिवा, कोणी बरे विझवला तो चिमणाचा दिवा, होत राहिली अशी स्त्री भ्रूण हत्या, होत राहिली अशी स्त्री भ्रूण हत्या, तर मिळेल का प्रेमळाई, तर मिळेल का प्रेमळाई, लाभेल का पत्नी आणि बहिणी आजी रोज गोष्ट सांगणारी, लाभेल का पत्नी आणि बहिणी आजी रोज गोष्ट सांगणारी, का मारता तिला मातेच्या गर्भात, का मारता तिला मातेच्या गर्भात, कारण ती एक मुलगी आहे, कारण ती एक मुलगी आहे। जरा भूतकाळ तपासून पहा, जरा भूतकाळ तपासून पहा, स्त्री जीवनाची शिल्पकार आहे, स्त्री जीवनाची शिल्पकार आहे। तेजस्विनी कल्पना कृष्णा सुनीता, तेजस्विनी कल्पना कृष्णा सुनीता, यशस्विनींची नावे किती सांगावी, यशस्विनींची नावे किती सांगावी, स्त्रीमुळेच आहे आपले अस्तित्व, स्त्रीमुळेच आहे आपले अस्तित्व, म्हणूनच स्त्री भ्रूणहत्या थांबवावी, म्हणूनच स्त्री भ्रूणहत्या थांबवावी। आतापर्यंत या व्यासपीठावर विचारांच्या अनेक ठिणग्या उडाल्या असतील, त्यातील एक ठिणगी घेऊन विचार करण्याविषयी चिंतन करा आणि समाज परिवर्तन घडवा। लेख वाचवा, देश वाचवा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र।